नमस्कार, मी गौरव जोशी आणि आज आमच्या सीसीबीके एक्सप्लेनरवर मी तुम्हाला सांगणार आहे की इंग्लंड इथे ऑस्ट्रेलियामध्ये ही ऍशेस सिरीज एवढे दणदणीतप्रमाणे हरले का? सिंपल कारण आहे बॅटिंग, पण इंग्लंडमधनं चांगले बॅट्समन आता येत का नाही येत सांगतो तुम्हाला. क्रिकेट आणि बरच काही. दोन हजार 2021 ह्या ह्याच्यात तुम्ही तर इंग्लंडचे रन स्कोरर बघितले, तर जो रूटनी 1700 रन केले, जो रोरी बर्न्सनी 500 केले आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त इंग्लंडच्या रन होत्यात एक्स्ट्राज. रन्स का नाही, बॅट्समन का नाही डेव्हलप होते? एक सांगतो तुम्हाला की इंग्लंडची जी काउंटी सिस्टीम आहे, फोर डे क्रिकेट, रेड बॉल क्रिकेट, तिथे तो सीझन प्रमाणे आता फक्त त्या मॅचेस एप्रिल आणि मे मध्ये होतात. एप्रिल आणि मे मध्ये खूप थंडी असते, पिचेस खूप बॉलर फ्रेंडली असतात आणि तिथे 200 जरी रन केल्या तरी बॅटिंग टीम जिंकतायत. त्यामुळे बॅट्समनचंच असं माइंडसेट आहे की काही प्रमाणे फक्त 30-40-50 रन जरी केले तरी आपली पोझिशन चांगली होते. आणि पिचेस अवघड असल्यामुळे बॅट्समनना कुठला कॉन्फिडन्सच येत नाहीये. तुम्ही विचारात पूर्वी कसं होतं, तर पूर्वी जून, जुलै, ऑगस्ट ह्याच्यात पण फोर डे क्रिकेट चालायचं आणि टेस्ट मॅचेस पण इंग्लंडमध्ये चालायच्या. पण 2015 च्या नंतर बरचसं ईसीबीनी, इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानी व्हाईट बॉलवर खूप फोकस केलं. म्हणजे इंडियात जसे आयपीएलवर लोक कधी कधी म्हणतात त्याच्यामुळे आपण चांगले बॅट्समन तयार होत नाहीत, तसंच थोडक्यात आता इंग्लंडचे पण लोक म्हणायला लागले. आणि त्यामुळे जरी कुठला पहिल्या 2 महिन्यात कुठल्या बॅट्समनचा फॉर्म नसेल तर तो परत त्याचा फॉर्म येणार कसा? कारण नंतर परत 4 डे मॅचेस असतात सप्टेंबरमध्ये, जेव्हा परत थंडी पडायला लागली असते, उन्हाळा होऊन गेलो असतो आणि पिचेस परत अवघड होत चालले असतात. हे एक मोठं कारण आहे आणि त्यामुळे इंग्लंडकडे जास्त बॅट्समन डेव्हलपच होत नाहीयेत. जोर उठसोडला तर कोणी रन नाही बनवल्यात तुम्ही ऑस्ट्रेलियात जिंकणार कसं? दुसरं एक कारण आहे ते म्हणजे ओव्हर प्लॅन. 2021 साल जेव्हा सुरू झालं तेव्हा इंग्लंडनी ठरवलं 17 मॅचेस खेळायचे आहेत. प्रत्येक टेस्ट मॅचला आपण कुठल्या जिथे मॅच होईल प्रमाणे आपण टीम सिलेक्ट करूया. पण जेव्हा ते ग्राउंडवर गेले तेव्हा त्या कंडिशन्स प्रमाणे त्यांनी सिलेक्शनच नाही केलंय. इंडियात आलेले तेव्हा अहमदाबादला डे अँड नाईट टेस्ट मॅच म्हणून 4 सीमर्स खेळवले, तिथे बॉल खूप वळत होता. ऍशेस मध्ये पण तसंच झालंय. ब्रिस्बेनला हिरव्या गवतावर सगळं दिसताना त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग का घेतली? कारण फिक्स माइंडसेट होता, प्लॅनिंग तसं होतं. ऑलरेडी ते ठरवून आलेले की ब्रिस्बेनला एक स्पिनर खेळवायचा, पण ह्यावेळी ऑस्ट्रेलियन पिचेस कम्प्लिटली वेगळे होते, त्यामुळे ते ओव्हर प्लॅन जे होतं ते कुठे त्यांना परत ऍडजस्टमेंट करताच आली नाही. बरेचसे सिलेक्शन मध्ये घोटाळे झाले. जेम्स अँडरसन सारखा माणूस पहिली टेस्ट मॅच खेळला नाही. स्टीवर्ट ब्रॉड जे ते 500 विकेट आहेत ते खेळले नाहीत. आणि असं हे ओव्हर प्लॅनिंगमुळे सबंध वर्षात एवढं ऍशेसवर त्यांनी जरी फोकस केलं असेल तरी टीम त्यांनी बरोबर नोंदली नाही, लिस्ट नाही केली. आणि त्यामुळे टॉस जिंकून पण आधी जे डिसिजन ऑलरेडी त्यांनी 1-12 महिन्यापूर्वी घेतलेले तेच डिसिजन कंडिशन्स बघून त्यांनी मात्र घेतले नाहीत. आणि हे ओव्हर प्लॅनिंग करून पण इंग्लंडला खूप इंग्लंड ह्या ऍशेसमध्ये दणदणीतपणे हरली. सीसीबीके एक्सप्लेनर सुरू झालाय. माझा साथीदार अमोल कराडकर पण देत जाईल तुम्हाला. नक्की बघत राहा आणि आमच्या सीसीबीके चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.